नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा सर्व स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इम्पॉर्टन्स टॉपिक शिकणार आहोत ज्यामध्ये म्हणजे झालेल्या परीक्षामध्ये नुकत्याच कंबाइंड सी आणि तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेमध्ये एका टॉपिकवरती प्रश्न रिफ्लेक्ट होत आहेत तांत्रिक सेवेमध्ये दोनदा रिफ्लेक्ट झालेले आहेत ओके आणि कंबाइंड सीला त्याच टॉपिकवरती रिफ्लेक्ट झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या एक्झाम्स एक्झाममध्ये तुम्हाला त्याच टॉपिकवरती प्रश्न नक्की विचारले जाणार आहेत त्यामुळे तो टॉपिक आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे तो टॉपिक आहे की पंचायत राजमध्ये त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टीने जे शेड्युल्स अकरा आणि बारा जोडलेले आहेत त्यामध्ये जे अधिकार देण्यात आलेले आहेत स्थानिक स्वराज्य म्हणजे ग्रामीण असेल शहरी असेल ते अधिकार तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत त्या अधिकारावरती प्रश्न आलेले आहेत त्यामुळे एक्झाममध्ये तुम्हाला त्या टॉपिकवरती प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतो ओके सो डिटेल्समध्ये आपण पाहणार आहोत ते अधिकार कोणकोणते आहेत स्थानिक स्वराज्य आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था सो प्रथमतः आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ओके अकराव्या शेड्यूलमध्ये पंचायतीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या निर्दिष्ट एकूण एकोणतीस अधिकार आणि प्राधिकार देण्यात आलेले आहेत त्यातरावी घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णवनुसार अकरावी अनुसूची जोडण्यात आलेली आहे ओके याची इम्प्लिमेंटेशन आहे ती चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यामुळे तो दिवस आपल्याकडे पंचायतराज दिवस साजरा केला जातो दोन हजार दहापासून हा दिवस साजरा केला जातो ओके लक्षात ठेवा एकूण एकूण किती अधिकार विषय आहेत देण्यात आलेले आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण एकोणतीस अकरावी अनुसूची त्यातरावी घटनादुरुस्ती इम्प्लिमेंट आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ओके आणि घटनादुरुस्ती ब्याण्णवची आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका आता आपण पाहूया एकूण एकुन, एकोणतीस अधिकार कोणकोणते देण्यात आलेले आहेत कृषी कृषी विस्तार एक आहे त्यानंतर जमीन सुधारणा जमीन सुधारणाची अंमलबजावणी जमीन एकत्रीकरण आणि मृदा संवर्धन म्हणजे अॅग्रिकल्चर संदर्भात पहिल्या दोन आहेत ॲग्रीकल्चर ॲग्रिकल्चर विस्तार लँड रिफॉर्म त्याची इम्प्लिमेंट त्याचं एकत्रीकरण आणि त्याचं मृदा संवर्धन ओके याच्यावरतीच आलेलं आहे तांत्रिक सेवा तांत्रिक सेवा पूर्ववर्षीमध्ये हा पॉईंट विचारण्यात आला होता की जमीन सुधारणा त्यानंतर इरिगेशन आहे रघु जलव्यवस्थापन आहे पाणलोट विकास आहे त्यानंतर पशुपालन दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन म्हणजे ग्रामीण भागात भागातील जी रिलेटेड महत्त्वपूर्ण जोडधंदे आहेत ते विषय तुम्हाला या लिस्टमध्ये दिसून येतील ओके प्रामुख्याने त्यानंतर मत्स्य व्यवसाय आहे सामाजिक वनीकरण वनीकरण किरकोळ उत्पादने आहे तांत्रिक सेवा प्रश्नामध्ये डायरेक्ट तुम्हाला वन उत्पादन देण्यात आलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट असं तुम्हाला तोच वड विचारला जाऊ शकतो असं नाही ओके तिथं वन उत्पादन दिलेलं आहे इथं किरकोळ वन उत्पादन जोडण्यात आलेलं आहे त्या लिस्टमध्ये ओके त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगसह लघु उद्योग आहेत ग्रामीण भागातील त्यानंतर ग्रामीण भागातील ग्रामीण गृहनिर्माण पिण्याचे पाणी इंधन आणि चारा रस्ते कलवट फूल फेरी जलमार्ग आणि दळणवळणाची इतर साधने नंतर वीज वितरणासह ग्रामीण विद्युतीकरण अपारंपरिक ऊर्जा स्रोत गरीब निर्गुण कार्यक्रम प्राथमिक माध्यमिक शाळांसह शिक्षण तांत्रिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण प्रौढ आणि अनौपचारिक शिक्षण आणि लायब्ररी ओके म्हणजे ग्रंथालय या एज्युकेशन संदर्भात आहेत जबाबदाऱ्या त्यानंतर सांस्कृतिक उपक्रम ग्रामीण भागातील बाजारपेठा आणि जत्रा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र दवाने दवाखान्यासह आरोग्य आणि स्वच्छता कुटुंब कल्याण महिला आणि बाल विकास त्यानंतर पंचवीसवा आहे अपंग मतिमंदाच्या कल्याणासह हो सामाजिक कल्याण दुर्बल घटकांचे विशेषतः जाती जमातीचे कल्याण सार्वजनिक वितरण प्रणाली समुदाय मालमत्तेचे देखभाल खादी ग्राम आणि कुटुंब अशा प्रकारे एकोणतीस अधिकार देण्यात आलेले आहेत आता आपण पाहूया शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आलेले अधिकार एकूण अठरा अधिकार आहेत ग्रामीण भागाला एकोणतीस देण्यात आलेले आहेत आणि शहरी भागाला अठरा ओके चौऱ्याहत्तरवी द्वारे हे शेड्यूल बारावं त्यामध्ये अठरा विषय देण्यात आलेले आहेत कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू लक्षात ठेवा चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी एकोणीसशे ब्याण्णव आणि त्याची अंमलबजावणी आहे एक जून एकोणीसशे त्र्याण्णव लक्षात ठेवा सेवन्टी थ्री घटनादृष्टीची अंमलबजावणी आहे चोवीस एप्रिल आणि चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टीची अंमलबजावणी आहे ती इम्प्लिमेंटेशन आहे ते एक जून एकोणीसशे त्र्याण्णव एकूण अठरा अधिकार बारावं शेड्यूल ओके त्यामध्ये नगर नियोजनासह शहरी नियोजन जमिनीचा वापर आणि इमारतींच्या बांधकामाचे नियमन आर्थिक सामाजिक विकासासाठी नियोजन रस्ते आणि पूल घरगुती औद्योगिक व्यावसायिक कारणासाठी पाणीपुरवठा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता संवर्धन घनक कचरा व्यवस्थापन म्हणजे शहरी भागातील ज्या समस्या आवश्यक निर्देश आहेत गरजा आहेत त्या तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळतात त्याचप्रमाणे अग्निशमक सेवा वनीकरण पर्यावरणाचे संरक्षण पर्यावरणीय पैलूंचा प्रचार अपंग मतिमंदासह समाजातील दुर्बल घटकांच्या हिताचे रक्षण करणं झोपडपट्ट्या सुधारणा गरीब निर्मूलन कार्यक्रम शहरातील उद्याने क्रीडांगणे यासारख्या नागरी सुविधा सुविधांची तरतूद सांस्कृतिक शैक्षणिक सौंदर्यात्मक पैलूंचा प्रचार दफनभूमी शमशानभूमी इलेक्ट्रिक शमशानभूमी गुरेडोरे प्राण्यावरती क्रूरता प्रतिबंध महत्त्वाच्या आकडेवारीमध्ये जन्म आणि मृत्यूंची नोंद पददिवे वाहनतळ बस थांबे सार्वजनिक सुविधांसह सार्वजनिक सुविधा कत्तलखाणे आणि टॅनेरी टॅनेरीचे नियमन अशा प्रकारचे अठरा अधिकार आपल्याला नमूद देण्यात आलेले आहेत शेड्यूल बारा चौऱ्यात तोर घटनादृष्टी दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू हे आर्टिकल्समध्ये दे देण्यात आलेलं आहे ओके अशा प्रकारे हे अठरा आणि ते एकोणतीस हे अधिकार लक्षात ठेवा यावरती प्रश्न हंड्रेड पर्सेंट येणार एनार, येणार आहे एक्झाममध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट होणार या प्रश्न या टॉपिकवरती प्रश्न ओके त्यामुळे जरूर हा टॉपिक नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून संबंधित जे अधिकार देण्यात आलेले आहेत या व्हिडिओमध्ये ते तुम्ही आपल्या नोंदवायीमध्ये उतरून घ्या किंवा नोट्समध्ये तुम्ही नोंदवून घ्या ओके त्याचप्रमाणे डाउनलोड करायची असेल तर बी डी एफ आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनेल तुम्ही व्हिजिट करून तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ओके तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा जसे जसे विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके थांबू थांबवितच भेटू पुन्हा अशाच प्रकारच्या पुढील लेक्चरमध्ये